जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे महामार्ग खड्डेमुक्त आंदोलन निदर्शने नोंदवून वेधले शासनाचे लक्ष। नंदुरबार येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे राष्ट्रीय महामार्ग खड्डेमुक्त आंदोलन करण्यात आले। यावेळी जिल्हा प्रशासन अक्षम्य दुर्लक्ष तसेच संबंधित विभागाचा गलथान कारभार आणि निकृष्ट दर्जाचे रस्ते याविरोधात निदर्शने नोंदवून शासनाचे लक्ष वेधण्यात आले। राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सचिव राऊ मोरे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील करण चौफुलीवर महामार्ग खड्डेमुक्त आंदोलन करण्यात आले। जिल्हा प्रशासनाने केलेले दुर्लक्ष आणि संबंधित विभागाच्या गलथान कारभारामुळे शहरातून गेलेल्या महामार्गाची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झालेली आहे। या खंडियाच्या साम्राज्याविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे निदर्शने नोंदविण्यात आली। नंदुरबार शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहे, त्यामुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे, काही वेळा अपघातही घडतात, प्रसंगी काही वाहनधारकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे। या निकृष्ट दर्जाच्या रस्त्याची चौकशी होऊन त्वरित महामार्ग खड्डमुक्त करण्यात यावा आणि वाहनधारकांना दिलासा मिळावा अशी मागणी यावेळी करण्यात आले। यावेळी राष्ट्रवादी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष कमलेश चौधरी, राष्ट्रवादी विद्यार्थी जिल्हाध्यक्ष बबलू कदमबांडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष लल्ला मराठे, युवक तालुकाध्यक्ष दिनेश माळी, विद्यार्थी शहराध्यक्ष जयंत मोरे, युवक कार्याध्यक्ष कालू पहलवान, राष्ट्रवादी नंदुरबार शहर उपाध्यक्ष राजा ठाकरे, युवक उपाध्यक्ष लाला बागवान, अनमोल पाडवी, अदनान मेमन, राजू शिंदे, लखन चव्हाण, सुनील ठाकरे, मच्छिंद्र शिंदे, रवींद्र चव्हाण आदी उपस्थित होते। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। पारदर्शकता भूमिका घेणं फार गरजेचं झालंय आता सरकारला। जोपर्यंत सर्वसामान्य माणसाला हे कळत नाही की हे जे रोड बनतायत हे कोणत्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे आणि कोणता कॉन्ट्रॅक्टर हे काम करतोय, कोणत्या कॉन्ट्रॅक्टरचं नाव नंबर, त्या अधिकाऱ्याचं नाव नंबर, हे जोपर्यंत या रोडांना लागत नाही की हा या रोडचा कॉन्ट्रॅक्टर कोण आहे, या रोडचा अधिकारी कोण आहे, त्याचं नाव नंबर जेव्हा सर्वसामान्य माणसाला याची माहिती भेटेल, त्यावेळेस जेव्हा 100-100 कॉल या अधिकाऱ्यांना आणि या रोड कॉन्ट्रॅक्टरांना जातील तेव्हा त्यांना जाग येईल की सर्वसामान्य माणसाला काय त्रास होतो। यांना नुसतं फोन उचलायला त्रास होईल, परंतु रोजच्या दैनंदिन दिवसामध्ये या रोडने जात असताना जे अपघात होतात, जे लहान मुलांना इथून शाळकरी मुलं जातात, काम करणारे लोक जातात, त्यांना जो त्रास होतो हा त्यांना जेव्हा समजेल त्याच वेळेस हे असले निकृष्ट दर्जाचे काम हे बंद होतील। आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला हात जोडून विनंती आहे की लवकरात लवकर असल्या निकृष्ट दर्जाचे जे रोड त्यांनी बनवले आहेत, जे कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्या कॉन्ट्रॅक्टरांवर पण लवकरात लवकर त्यांनी काही कारवाई करावी आणि लवकरात लवकर असे खड्डे बुजवण्यात यावे।